minus 4 cos theta equal to 1. आपले इथं किंमत शोधायची आहे. चार ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आहे 8, दुसरा आहे 6, तिसरा आहे 5 आणि हे चौथा आहे 9. तर आता इथे ऑप्शन शोधत असताना आपण इकडे किती यूज करणार आहोत, a sin theta plus b cos theta equal to c आणि b sin theta minus a cos theta equal to d. इथं आपण याचा उपयोग करणार आहोत. a आणि हा a इक्वल आहे a स्क्वेअर b स्क्वेअर. म्हणजे आपण इथं एक फॉर्म्युला यूज करणार, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल टू, इकडच्या दोन लास्ट टर्म ज्या आहेत c स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता याच्यामध्ये a म्हणजे आपण या एक्झाम्पल मधल्या a ची किंमत तिथे ठेवणार आहोत, 4 स्क्वेअर प्लस b 6 म्हणजे 6 स्क्वेअर इक्वल टू हा c आणि हा d असेल. d म्हणजे इथे शोधायचं आहे आपल्याला. तर c आहे 4 स्क्वेअर प्लस d स्क्वेअर. 4 स्क्वेअर 4 स्क्वेअर कट झाले, इथे राहिलं 6 स्क्वेअर इक्वल टू d स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला इथे d इक्वल टू 6 मिळतं. म्हणजे आपलं इथं ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 2 6.